नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची ठळक बातमी पाहूया. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती अधिक गतिमान करा, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारे यांचे प्रतिपादन. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. सध्या देशात गढूळ वातावरण निर्माण झाले असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबुद्धी पाटील यांनी संकल्पित केल्यानुसार आणि स्वतंत्र, समता, बंधुत्व व न्याय यावर आधारित भारताचा आदर्श नागरिक बनण्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी नूतन ज्ञान विद्यामंदिर काटेमनवली कल्याणपूर्व येथे भव्य बौद्धचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड, ॲडव्होकेट एस एस वानखेडे, राजेश पवार, अशोक केदारे, प्रदेश अध्यक्ष भिकाजी कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, सुप्रियाताई कासारे, सचिव अनिल मनोहर, डी टी सोनवणे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी, कोषाध्यक्ष उत्तम सोनवणे, उपाध्यक्ष आनंद धोंदे, जे के जाधव, भास्कर अरकडे, उपाध्यक्ष शिलाताई तायडे, निर्मलाताई कांबळे, बी आर कसबे, हिरामन पागारे यांच्यासह केंद्रीय शिक्षक शिक्षिका, समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बौद्धचार्य परीक्षा पास झालेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यासंदर्भात वा wow.